मी रंजित मराठे सिमॉन सीडकडनं। तर तुम्ही आमची बाहुबली म्हणून व्हरायटी लावलेली आहे वॉटरमेलन टरबूज, तर तुम्हाला काय अनुभव आलेला आहे तो थोडं सांगा। आपलं नाव सांगा अगोदर। सर माझं नाव आहे ऐरे बाळासाहेब नानाजी भुयाने तालुका साठा। तर आम्ही आत्तापर्यंत भरपूर व्हरायटी लावल्या, तर त्याच्यात बाहुबली ही व्हरायटी खूपच उत्तम आहे। त्याचं मेन म्हणजे शेवटपर्यंत ही व्हरायटी आहे ना, मरोगास बळी पडत नाही आणि व्हायरस मुक्त व्हरायटी आहे। ही व्हरायटी खूपच उत्तम आहे, शेतकऱ्यांनी आवर्जून लक्ष दिलं पाहिजे ही व्हरायटीकडे। कारण की मी सुरुवातीला ही व्हरायटी लावायला घाबरत होतो, परंतु स्वतः अनुभव घेतल्यामुळे मी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की व्हरायटी उत्तम आहे। आणि व्यापाऱ्यांचा काय परिस्थिती आहे सांगा बरं, व्यापारी काय रिस्पॉन्स देत आहे व्हरायटी? सर व्यापाऱ्यांचा रिस्पॉन्स एकदम चांगला आहे। प्लॉटमध्ये आल्यानंतर त्याची जी वजन आणि त्याची साईज पाहून व्यापारी म्हणतात कोणची व्हरायटी लावलेली, तर व्यापाऱ्यांचा पण रिस्पॉन्स चांगला आहे इतर व्हरायटींपेक्षा। ठीक आहे, चालतंय। मग आता शेतकऱ्यांसाठी काय मेसेज देणार आहे तुम्ही? सर शेतकरी बंधूंना एकच सांगू इच्छितो, कारण की टरबूज पीक हे 2 महिन्याचं असतो, तर व्हरायटी जर व्यवस्थित भेटली तरच उत्पन्न मिळू शकतो। तर त्यांच्यासाठी व्हरायटी एकदम उच्च प्रतीची आहे, चांगली आहे आणि 2 महिन्यात कष्ट पण खूप घ्यावा लागतो, त्याच्यामुळे उत्तम व्हरायटी आहे। शेतकऱ्यांसाठी एकच अनुभव सांगा तुम्ही, ती आता जर शेतकरी कुठले 10 व्हरायटीचे 10 पॉकेट लावत असतील तर आपले 2-5 पॉकेट फक्त लावायला सांगा तुम्ही, एक मेसेज द्या। हो हो, शेतकऱ्यांनी फक्त अनुभव म्हणून बाकीच्या कंपनींचे 10 पॉकेट आणि आपलं 1 पॉकेट जरी लावलं म्हणजे सिमॉन सीडचं बाहुबली व्हरायटीचं, तरी त्यांना अनुभव येतील, अनुभवातूनच शिकत असतो माणूस। ठीक आहे, चालेल।